वळ्यात पुढील बातमीकडे. सांगलीतील छावा क्रांती, वीरसेना, आभाळमाया फाउंडेशन आणि एनडी ग्रुप यासारख्या अनेक संस्थांनी पुरात अडकलेल्यांना मदतीचा हात दिलाय. तसेच पोलीस दल, रेस्क्यू टीम, अग्निशमन दल, सेवाभावी संस्थांना भोजन किटचे वाटप केले. सांगली शहर आणि उपनगरातील हजारो नागरिकांना पूरस्थितीत मोलाची मदत करण्याचे काम छावा क्रांती, वीरसेना, आभाळमाया फाउंडेशन, एनडीए ग्रुप सारख्या संस्थांनी केलंय. गेली 4 दिवस पुरात अडकलेल्यांना मदतीचा हात त्यांनी दिलाय. तसेच पोलीस दल, रेस्क्यू टीम, अग्निशमन दल, सेवाभावी संस्थांना भोजन किटचे वाटप केले. यामुळे त्यांनी समाधान व्यक्त होत आहे. तसेच पुढील काळात स्थलांतरित नागरिकांना सुद्धा अशाच पद्धतीने मदतीचा हात देऊन त्यांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी होते. यावेळी राजेश नाईक, पृथ्वीराज पाटील, प्रशांत मजलेकर, कायुम पटवेगार, नितीन शिंदे, नीता चव्हाण, जुबेरा शेख, गिरीश गायकवाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार दिवस झाले सांगलीमध्ये मोठं संकट आलं आहे पुराचं. त्यामध्ये छावा क्रांतीवीर सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अल्पहार, जेवण, नाश्ता, चहा, पाणी व पुरातमध्ये जे लोक अडकलेत पाण्यामध्ये त्यांना बाहेर काढण्याचं काम आमच्या संघटनेच्या वतीनं चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि करत आहे, इथून पुढे करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की बरेच लोक म्हणजे काही सिव्हिलमध्ये दवाखान्यात वगैरे ज्या लोकांना राहायची व्यवस्था नाही त्या लोकांनी राहायची व्यवस्था करण्याचं काम ही छावा संघटना आमची करत आहे.